त्यामुळे आम्ही मी तर विलेपार्ले येऊन इथे येतो. इथून एवढ्यात दादरला तर इथून एवढ्यात नाही आहे असं. आणि पावसात खाण्याची जी मजा आहे ती अजून वेगळीच आहे. हे खाल्ल्याशिवाय मला जमतच नाही. चिकन 100 रुपये, कोलंबी मसाला पण 120 रुपये, नाचणी जी तांदळाची आणि ज्वारीची भाकरी 15 रुपये. हा लाईन असते ठीक आहे, लाईन लागली ना. माझ्याशिवाय कुठे जात नाही ती लोक आणि जाणारच नाहीत, कारण भरपूर क्वांटिटी, उत्कृष्ट घरगुती चव आणि कमीत कमी दर म्हणजे 20 रुपयापासून सुरू होतं इथे व्हेज आणि नॉन व्हेज. आणि हीच ओळख आहे अवनी अन्नपूर्णा फूड ट्रक दादर याची. आणि ह्या घरगुती व्यवसायाला आणि ह्या मेहनती कुटुंबाला आपण नेहमीप्रमाणे पाठिंबा देणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये दर्शना काकूंचा हा व्यवसाय बघूया आणि त्याचबरोबर त्यांचा प्रवासही जाणून घेऊया. म्हणजे ह्या अन्नपूर्णाच्या हातची चव काय असेल हे बघूया, कारण एवढ्या मुसळधार पावसामध्ये पण छत्र्या घेऊन 10:30 वाजल्यापासून लोक उभी आहेत. सुंदर सुरमईचं सार 70 रुपये, वांग बटाटा जवला 30 रुपये हाफ आणि 50 रुपये फुल, बिर्याणी 80 रुपये, चिकन 60 हाफ आणि 100 फुल. प्रभात, पावसाळी प्रभात मंडळी, हिरवगार असं मुंबई. आणि मी चालले आहे आता रानडे रोड वरती दादरला. या चॅनल वरती तुम्ही नेहमी गोड अशी कुटुंब बघत असतात आणि त्यांचे छोटे व्यवसाय बघत असतात. आज आपण दादर मधला एक सुप्रसिद्ध फूड ट्रक बघणार आहोत. हा एक व्यवसाय आहे खूप गोड अशा कुटुंबानी सुरू केलेला. तर आधी त्या कुटुंबाला आपण भेटूया, त्यांच्या घरी त्यांची कशी तयारी असते या फूड ट्रक वर जाण्याआधी. आज स्वतः फूड ट्रक वरती काम करणार आहे आणि आज बुधवार आहे, त्याच्यामुळे आपण नॉनव्हेजचा आनंद घेणार आहोत आणि आत्ता सध्या मुंबईच्या या दादरच्या पावसाचा आनंद घेऊया. आपण आलेलो आहोत अन्नपूर्णाला भेटायची वेळ झालेली आहे. नमस्कार. काय म्हणत? हा आहे आपला ट्रक अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र आणि आता आपण गप्पा मारूया आत घरी जाऊन. येस, आमचा एक हेल्पर आहे. मी तुमचा व्हिडिओ बघते सगळा ना, रेसिपी खूप आवडते. अन्नपूर्णाच आहे ना. नमस्कार. नमस्कार. सौ दर्शना दत्तात्रय आंगरे. कोण कोण आहे? ही माझी मोठी लेक आहे, ही पण काम म्हणजे मदत करते कामाला वगैरे सगळ्या व्यवसायाला. छोटी आहे. नमस्कार. की छोट्या बिघडलेल्या नाही 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 नाही, ही खूप मदत करते. सगळं व्हॉट्सअपचं ही हँडल करते. माझी भाची आहे. हो, ही माझी भाची आहे. ही आणि माझी छोटी लेक ऑनलाईनचे गिरायक हँडल आणि आम्ही सगळे बाहेरचं फ्रूट ट्रक. कधीपासून सुरू केला आपण ट्रक? मला झाले 19 वर्ष. हे फ्रूट ट्रक आता 1.5 वर्ष झाला घेतलाय. ते मी बाहेर लावायचे, स्टॉल लावायचे. हा, एक माझी फ्रेंड होती तर तिने हा मला फ्रूट ट्रकचा व्यवसाय सांगितला. नाव आशा सुर्वे करून, तिला मी कधी विसरणार नाही. तिने चांगलं मार्गदर्शन केलं मला. फ्रूट ट्रक आल्यामुळे मला अजून मी पुढे गेली आहे. अजून इच्छा आहे की काहीतरी छोटा मोठा स्टॉल घ्यायचा, वाढवायचा आहे. आता ह्या पोरी बघ, ही माझी भावाची मुलगीच आहे. ही पण इकडनं येते, विरारवरनं. बहिणीची खास मैत्रिणीची मुलगी आहे, नेरळवरनं येते. आणि ही कर्जतवरनं येते. हा मेन म्हणजे ही कर्जतवरनं येते. हे दोघं माझे उजवा हात आहे, दोघही सोलकडी आहे. हे भरलेला पापलेट आहे आणि हे बांगडा फ्राय इथे अजून आहे. सगळ्यांना मॅरिनेट करून ठेवलं आहे. म्हणजे हे 11 ते किती मिळणार? 11 ते 2.5. बुधवार, शुक्रवार आणि रविवार मासे. हा, बाकी सगळ्या टायमाला व्हेज. जवळ तुम्ही एवढा स्वच्छ तो साफ करायला लागतो. शिवडीवरनं आणतात ते. जवळा वांगा बटाटा करतो आम्ही. आता वांगा बटाटा तो जरा शिजेल ना की मग तो जवळा त्याच्यात टाकायचा. घरगुती काही म्हणजे असं वेगळं नाही आहे माझ्याकडे. हे प्रॉन्स आणले, ते आंबील बटाटा आहे, वजरी आहे, मुंडी करते कधी कधी. सगळे रेसिपीज आपल्या? हो, माझे सगळे. सगळ्यांना शिकवलं तुम्ही? हो, ना त्या पोरी सगळ्यांना. तुम्ही अशा वाटतात एकदम अशा फुल पॉवर, अशा अथॉरिटी मध्ये वाटते. पण सुरुवात कशामुळे केली, म्हणजे का केली? नाही, इच्छा म्हणजे माझ्या मिस्टरांचा व्यवसाय होता कपड्यांचा. तो बी एम सीवाले बसायला द्यायचे नाही,
मग माझ्या मुली पण लहान होत्या, छोट्या होत्या. मग मी कुठे जॉबला जाणार म्हणून असा विचार केला. अशी पाणीपुरी पण सुरुवात केली. मग जेवणाला उतरली. जेवणाला म्हणजे माझ्या आईकडचीच चव आहे. सगळं न्यायची ना माझी आई, त्यामुळे हा तिकडे शिकले. माश्यांचं सगळं आईकडली सुरुवात पाणीपुरीमध्ये केली. आणि पाणीपुरीमध्ये सामन्यामध्ये पण माझं नाव आहे. म्हणजे मी एकटी व्यक्ती होती त्या टायमाला, महिला पाणीपुरी विकणारी. खूप वर्षांचा प्रवास आहे. आणि आता कुठे हो का चिडलेली काय गं? सहा महिने झाले ते काम करायला. मावशी खूप चांगले आहे. 7:30 वाजता येते. आदल्या दिवशी संध्याकाळी सुरुवात नाही. सकाळ सर्व भाज्या वगैरे सर्व सकाळीच असतं. मला वर्ष झालं इथे येऊन. खूप चांगले आहेत मावशी. आम्ही दोन्ही नाश्ता जेवण सगळं आमचं इथंच असतं. मला सगळंच आवडतं, व्हेज नॉनव्हेज सगळं. अकाउंटंट साहिबा बैठी है. 8वीत असताना ती बिचारी यायची पटापट. आणि त्याच्यानंतर ती मला फुल मदत करायची. म्हणजे मच्छी तळ, परत काय मम्मी भात लाव का, मम्मी काय करू मम्मी. आणि माझ्यासारखीच ती सुगरण आहे. सेम सेम माझ्यासारखीच आहे ती सुगरण. मम्मीमुळेच आहे काय आहे सगळं आतापर्यंत. म्हणजे नसती तर आता मला जॉब करायला लागला असतं, ते पण गोष्ट वेगळी आहे. मेहनती आहे ती, हिमती आहे. 14 वर्ष झाले इथं कामाला. हे सगळं पदार्थ मी माझ्या मावशीकडून शिकलेले आहे. मावशीने मला खूप साथ दिलेली आहे. दर्शना काकूंनी फक्त स्वतःला नाही तर आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातल्या सगळ्या महिलांना पुढे नेलेलं आहे. आता ही बघा, ही भांडी तयार झालेली आहे ट्रक वरती जाण्यासाठी. मेन्यू बघा, सुरमई कढी, सुंदर रंग आहे. मालवणी पद्धतच आहे. आणि हे चिकन आहे, हे ग्रेव्ही वाला चिकन आहे. काय सुंदर हा घरगुती रस्सा वाटतोय, तवे पण मस्त आहे. हे ऑर्डरचे ना ऑनलाईन ते आहे. आणि हे सुका चिकन. ही मसूर आहे, मसुराची डाळ. आणि ही तिखट डाळ. आणि हे पालक बटाटा. पालक बटाटा सर्वात जास्त ऑनलाइन काय असतं म्हणजे लोकांना? मासे. मासे ऑर्डर भरपूर असतात. 12 वाजेपर्यंत तरी ऑर्डर करत, तरी आम्ही त्यांना सांगतो 11 वाजेपर्यंत लास्ट ऑर्डर घेणार. पण काय काय जे कस्टमर असतात ना ते बिचारे मग म्हणतात ओ ताई आम्हाला हे करा. मग ठीक आहे, मग त्यांना पण ऍड करायला लागतं. इथे काका पोळ्या भाकऱ्यांचे सगळे डबे भरत आहेत आणि झालेल्या रश्यांचे फूड ट्रक वरती नेण्यासाठी. खरंच कुटुंबाची साथ असेल तर कुठलीही महिला जग जिंकू शकते. पूर्णपणे पूर्ण मदत करायला जिद्द आहे. जिद्द खरोखर मानला पाहिजे. त्याला जे बोलते ना तिथे करून दाखवते. तयारी 7:30 सुरू होऊन ताजं ताजं जेवण 11 वाजता आपल्या फूड ट्रक वरती सादर होत. काही गोष्टी आणलेल्या आहेत इथे आता आम्ही ट्रक वरती. आणि आता गिराईक पण आलेले आहेत. तर आता तुम्हाला थोडा ट्रक दाखवते. एकदम स्वच्छ टाप टीप आता इथे आपली भांडी रचवून हॉटबॉक्स मध्ये. आता ह्या आहेत आपल्या चपात्या. आता उरलेलं सामान आणूया कारण गिराईक आलेले आहेत. नमस्कार. नेहमी नेता इथन चिकन भाजी चपाती भात सगळं. बुधवारची वाट बघता. हो लागली हो एक आहे पूर्ण लाईन इथं कमी आहे. हे खाल्ल्याशिवाय मला जमतच नाही. मध्ये पण आजारी होतो 1 महिना ते 3 महिने. 3 महिने जेवण इकडनंच नेत होतं मग. तेव्हापासून मी इथेच खातोच आहे आणि इथेच फिरतोय. तर हा आहे आपला फूड ट्रक. आणि आता ह्या हॉटबॉक्स मध्ये अजून 3 गोष्टी यायच्या आहेत ज्या आपण बघितल्या. आता काका आणायला गेलेत आणि तोपर्यंत आपली इथे रेग्युलर्सची लाईन सुरू झालेली आहे. पटापट जी आपण पार्सल्स पॅक केलेली आहे चिकनची वगैरे ती ऑनलाईन ऑर्डरसाठी तर जाणारच आहेत पण त्याचबरोबर इथे पण जाणार आहेत. वातावरण अतिशय सुंदर आहे. खमंग असा नॉनव्हेजचा रस्ता पिण्यासाठी प्लेट्स आणि वाट्या आता आपल्या आलेल्या आहे. आणि आलेली आहे अन्नपूर्णा. या हे पातळ चपात्या, दोन्ही प्रकारच्या चपात्या असतात. इतक्या वर्षांपासून तुम्हाला आता माहिती असेल ना कोणाला काय लागतं. हो हो हो. आमचा शेजारचाच पोरगा आहे, त्याला काम नव्हता. मम्मी बोलली चल माझ्या गाडीवरती सगळं सामान वगैरे करायला. बाबा सुरमई कढी येत्या. नॉनव्हेजचा वार म्हणजे फक्त 2 भाज्या आणि 1 डाळ. आणि नॉन भाजीच्या वाराला 8 ते 10 भाज्या असतात. सोलकढी, कलेजी,
अजून येतात आहे सामान. मंडळी एवढा मुसळधार पाऊस चालू आहे मुंबईमध्ये, आत्ता सर येऊन गेली, लाईन बघा, छत्र्या घेऊन लोक उभी आहेत सकाळच्या 10:30 वाजल्यापासून. एवढा पाऊस येत होता की मी कॅमेरा पण बाहेर काढू शकले नव्हते. आणि हे प्रमाणपत्र आहे उत्कृष्ट चवीचं आणि खऱ्या अन्नपूर्णाचं. मला अजून एक गोष्ट आवडलेली म्हणजे इथे हाफ आणि फुल दोन्ही क्वांटिटीज मध्ये पार्सल. सुरमई कढी पाहिजे, सुरमई कढी आणि सुका चिकन घेऊन या. तुझा काय बोल, हा काका लावा ना काका, दोन मिनिटं इथे. हे आमचे काका माझ्या सासऱ्यापासून, माझ्या सासऱ्याचे मित्र आहे खास, ते पण आम्हाला भयंकर मदत करतात. त्यांचा मुलगा तो शिबू पैसे का जबाले क्या ना, बरं झाले, हा 110 झाले सॉरी. आणि काय देऊ, पालक हाफ देऊ, ओके. माझ्याशिवाय कुठे जात नाही ती लोक. हा जरी उशीर झाला ना तरी बिचारे नंबर लावतील बाहेर उभे. पटकन व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या. हे आहेत व्हेज आणि नॉनव्हेजचे दर. आणि इथे लावलेली आहे एक छत्री ज्याच्या खाली टेबल आहे, तर खूप सारे ग्राहक जे आहेत ते इथेच जेवून जात आहेत. आणि ही आता ग्राहकांची जी लाईन आहे, मी सांगतेय मंडळी, एवढी जोरात सर येते पावसाची आणि जातीये, पण तरीही छत्र्या घेऊन ग्राहक अजिबात हलत नाही आहेत. आणि आता मला त्यांनाच विचारायचं आहे की त्यांना इथलं नेमकं काय आवडतं. झालंय सगळं, फक्त आणतात. इथं जेवण फार छान मिळतं, क्वालिटी आणि क्वांटिटी आणि किंमत फार माफक. जवळपास 2 वर्ष झालेत मी कंटिन्यू येतो, ज्या दिवशी रोज लाईन लावल्याशिवाय जेवण मिळत नाही. कमी किंमत आणि उत्कृष्ट क्वालिटी, खरं सांगतो इथून एवढ्यात दादरला तर इथून एवढ्यात नाही आहे असं. हे जेवण फार उत्कृष्ट असतं, क्वांटिटी पण व्यवस्थित असते आणि रिझनेबल रेट. मी तर विलेपार्लेहून इथे येतो, यावरून तुम्ही विचार करा की यांची वस्तू काय. 2018 दादर मध्ये घरगुती जेवण जेवायचं असेल स्वस्त आणि मस्त, तर इथे येऊन एकदा आस्वाद घ्या म्हणजे आपल्याला समजेल. मी आता कलेजी आणि चपाती खातोय, घरी खाल्ल्यासारखंच वाटतंय. आणि पावसात खाण्याची मजा आहे ती अजून वेगळीच आहे. आलेलो आहोत आपण घरातल्या किचनमध्ये जिथे बांगडा फ्राय होत आहे, आणि हा आहे बोंबील बटाटा. आणि मी आणि काकी आता ब्रेक घेऊन आलेलो आहोत कारण काकींना 1-2 फोडण्या द्यायच्या आहेत. तर आता इथे अमसूल टाकलंय बोंबील बटाटामध्ये आणि त्याच्यावरती गार्निशिंग केलंय छान कोथिंबीरीचं. पूर्ण टीम इंटॅक्ट आहे, बिर्याणीचं भांडं आलेलं आहे. आणि आता ह्या बिर्याणीचं पॅकिंग होणार आहे, जी आहे 80 रुपये. मग आपल्या सेटअप मध्ये हे ही जागा आहे, इथे पण स्टोव्ह आहे आणि इथे पण फ्राय साठी आहे आणि बाहेर पॅकेजिंग. आता इथे काकी वजडी बनवत आहे, तेलामध्ये टाकलाय कढीपत्ता, त्याच्यावरती कांदा, मग त्याच्यामध्ये टोमॅटो आणि लाल तिखट आणि मीठ आणि हळद. आता हे सगळं नीट परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट आणि मग कुकरला लावलेली जी वजडी होती ती याच्यामध्ये जाणार आहे. खूप सिंपल अशी फोडणी आहे पण इथे लोकांना प्रचंड आवडते. हे आहे घरगुती वाटप, ते छान मिक्स करून आता याला उकळी येऊन द्यायची आहे. चला मग आता परत आपण हे शिजल्यावरती ट्रकला नेणार आहोत. बोंबील बटाटा आता हा जाणार आहे ट्रकवर, जाणार आहे ट्रकवर जाणार. इथे बिर्याणीचं पॅकिंग होत आहे, ऑनलाईन ऑर्डर्स पण खूप येत आहेत. आणि आता आपल्याला भेट द्यायला आलेले आहे दर्शना काकूंच्या नणंदबाई. नमस्कार. कौतुक आहे की नाही यांचं? इथे आहे उसळ, चिकन आणि खूप साऱ्या गोष्टी. हा तो नवीन, हा हे मिक्स आहे का तांदळाचं पीठ? रवा आहे, रवा फक्त, रवा मिरची मीठ आहे. इथे सगळी जी मेजवानी बघत आहात त्याच्या पैकी माझे जे फेवरेट आयटम आहेत म्हणजे बोंबील बटाटा हा आहे 50 रुपये आणि हाफ घेतला तर 30 रुपये. आणि इथे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जितकी गिरायक आहे त्यांचं म्हणणं आहे की इतकी क्वांटिटी कुठेच दादरमध्ये मिळत नाही. कोलंबी मसाला 120 रुपये, वांग बटाटा आणि सुका 50 रुपये आणि हाफ आहे 30 रुपये. सुरमईची कढी आहे 70 रुपये. एवढा सुंदर चिकन रस्सा मालवणी सुगंध येत आहे 100 रुपयाचं आणि हाफ आहे 60 रुपयाला. लुक ॲट दिस फ्रेशनेस. आणि तिथे बघा सगळ्या चिठ्ठ्या आणि पार्सल्स रेडी होत आहेत आणि पोस्त होत आहेत. सो दारावरती पण लोक आलेली आहेत पार्सल्स घेण्यासाठी आणि म्हणून आपल्याला इथे फ्राय वाढवावे लागतंय. सायमल्टेनियसली चालू आहे ते पार्सल पिकअप करायला आलेले आहेत. आणि इकडे आता आपण परत ट्रकवरती चाललो आहे.
पाऊस एवढा वाढला असा तिरका आत येतोय ते लोक रेनकोट आणि छत्री दोन्ही घालून येत आहेत पार्सल्स घेण्यासाठी. आणि मी तुम्हाला सल्ला देईन की जरासं वेळेतच या 12:30 पण गोष्टी संपू शकतात. आणि मी आता इथे कोपऱ्यात बसून त्यांना जेवढी मदत होईल माझ्याकडनं तेवढी करायचा प्रयत्न करत आहे. बट सिरियसली तिरका पाऊस एवढा येतोय की आम्हाला एक बाजू बंद करावी लागलेली. एवढा मुसळधार पाऊस आहे पण त्यांनी आपल्या गिरायकांना काहीही फरक पडत नाही आहे. लाईन ही आहे. अन्नपूर्णाचा विजय तेव्हा होतो जेव्हा एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा गिरायक येत आहेत आणि जेवत आहेत. आता मी काय करते, मी स्वतःच हाताने माझी प्लेट घेकडनं आता वाढून घेणार आहे स्वतःला. काय व्ह्यू आहे बघा, हा मस्त पाऊस आहे, गार वारा येतोय आणि इथे गरम गरम जेवण आहे. ही उसळ वांग बटाटा आणि सुक्या जवल्याची सॉ कलेजी इतकं लोकांनी बोललेलं आहे त्याच्यामुळे मी घेणार आहे ही कोलंबी बास काश्मीरची भाकरी घेणार आहे. की वाव, एवढ्या मऊ भाकऱ्या कलेजी ट्राय करायची आहे. हा हा हा, कलेजी खरंच सुंदर आहे. जसं ते काका म्हणत होते तसं तिखट खूप तिखट आणि खूप खारट असं नाही आहे, तर सगळ्यांना सूट होईल अशी चव आहे. इफ यू आर अ कलेजी फॅन, 120 रुपये. वजडी मी खात नाही, वजडी पण आहे, खूप लोक वजडीसाठी येतात. आम्ही हा प्रॉन्स रस्ता ट्राय करणार आहे. मोठे प्रॉन्स आहे. प्रॉन्स यार, प्रॉन्स कढी तर तुम्ही ट्राय केलीच पाहिजे. की मस्त चव आहे सुक्या जवल्याच्या रस्त्याची. माय गॉड, फुल तोंडाला पाणी सुटलंय. अजून आता पाऊस पडतोय ना, हा मस्त वाटतंय मऊ भाकरी बरोबर खायला. रवा फ्राय कसा बघूया. माशाचा बेत ज्याच्यामध्ये स्टफ्ड पॉम्फ्रेट, हा बघा 200 रुपयाचा हा स्टफ पॉम्फ्रेट, डिपेंडिंग ऑन द रेट म्हणजे जसा असेल. हा पॉम्फ्रेट इतका 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 उत्कृष्ट आहे. आज त्याला स्टफ केलेला जो नारळ आहे ना, सो त्याच्यामध्ये थोडासा असा गोडवा आहे आणि याचा रवा फ्राय मध्ये लाल तिखट आहे. सो ते कुरकुरीत जे कोटिंग आहे ना त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट आणि रवा आहे. सो इट्स व्हेरी डिफरंट. ही आहे सुरमईची कढी, ज्याच्यामध्ये आहेत सुरमईचे पीस असे. लवणीर जसा रंग येतो तसा दिसतोय. आणि तुम्ही घेतलेला आहे सुरमईच्या ह्या तुकड्याबरोबर. मला आता कळतंय गर्दी का आहे लोकांची. तुम्ही इथली सुरमई कढी ट्राय केलीच पाहिजे, एकदम वेगळा. म्हणजे जसं आपण त्रिफळाची वगैरे करतो ना कढी, लाईक दॅट पातळ पण आहे असं वाटत. म्हणजे नारळ एकदम बारीक झालेला आहे. सुंदर सुरमई कढी आहे. पॉपलेट फ्राय तर ऑसमच आहे. सो मला खरंच आत्ता कळतंय एवढी गर्दी आणि एवढी लाईन का आहे. जर अशी चव तुम्हाला अशा किमतीत मिळते ना, सिरियसली नथिंग लाईक इट. म्हणजे जेन्युइनली ही चव एवढी सुंदर आहे. ह्याच्यात कोकमाचा वापर केलेला आहे ना, तो इतका छान असा सुंदर प्रमाणात केलेला आहे. मी पण एकदम फ्रेश आहे. ग्रेट टेस्ट आहे. आता मी बोंबिल बटाटा टेस्ट करणार आहे. सुका बोंबिल बटाटा मस्त. त्याच्यामध्ये पण आमसूल टाकलंय, म्हणजे कोकम टाकलेलं आहे. दिस इज ब्रिलियंट. अरे वा, कुछ मीठा हो जायची पण सोय झालेली आहे इथे. परत एकदा मी म्हणणार आहे, अतिशयोक्ती नाही करत आहे, बट ऑनेस्टली 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 चिकन रस्सा, व्हेज, मासे, भाकऱ्या, चपात्या, काय चव आहे, काय बॅलन्स आहे मसाल्यांचा. अमेझिंग किमती. काका काकू पण खूप अमेझिंग आहे. तर नक्की तुम्ही इथे या, एक भेट द्या. लापशी आलेली आहे, ज्याच्यावरती आहेत खूप सारे ड्रायफ्रुट्स तुपातले. मंगळवार गुरुवारी तुम्हाला ही लापशी खरेदी करता येणार आहे आणि एन्जॉय करता येणार आहे. आता सध्या मी करते. उपवासाचे दिवस असतात तेव्हा उपवासाचे आयटम पण मिळतात. वेनसडे फ्रायडे संडे ला तुम्हाला नॉनव्हेज एन्जॉय करता येणार आहे. आणि आजच्या दोन्ही व्हेज भाज्या उत्तम होते. आणि फिश फ्राय जो आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या रव्यामध्ये लाल तिखट मीठ हे सगळं आहे. सो इट्स व्हेरी लाईक क्रिस्पी अँड यमी. ओके काका आणि काकू, व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं? सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं. लाईक करायचं. जेवायला बोलवा ना. हो, सगळ्यांनी जेवायला या माझ्या अवनी याच्यामध्ये फूड ट्रक मध्ये. आणि काकूंना खूप सारं प्रेम द्या, काकांना खूप सारं प्रेम द्या. ऍक्च्युली दोघांमध्ये पण एवढा सपोर्ट आणि प्रेम आहे ना, दॅट्स रिअली इन्स्पिरेशनल.
बट सीरियसली एकदम ऑसम सर्व आहे. यू शुड डेफिनेटली ट्राय अँड यू शुड डेफिनेटली लाईक व्हिडिओ, शेअर आणि सबस्क्राईब. आणि ऑल्सो लक्षात ठेवायचं दॅट आय लव्ह यू ऑल. बाय.